हेलो मंडळी परत एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. तर आज आपण चाललेलो आहे आदियोगीला महाशिवरात्रीसाठी. तर चला आज आपल्याबरोबर आहे अजित वाडेकर आणि अजून दोन मेंबर येतात. त्यांची वाट बघत आम्ही थांबलेलो आहे रोडच्या कडेला. लवकरच येतील ते, बघू ते आल्यावर बघू पुढे. आलेले आपले कार्यकर्ते आलेले. तेजस दादा पवार फ्रॉम बलटन आलेले. अर्धा तास वाट बघितली नंतर त्यांचे आगमन झालेले. टाका की माग काय विषय नाही, चला टाका. डिकी उडा, बटन आहे माग डिकीला. रेडी टू गो आदियोगी. यो मागच्या दादाचं नाव काय? निखिल शिंदे. स्पेशल निखिल शिंदे स्पेशल गेस्ट माझ्या चॅनलवर आज. तर आपण आज तयार आहे आदियोगीला जायला. तर चला जाऊ भेटू डायरेक्ट आदियोगीला. किंग आलेलो आहे आम्ही, गाडी लावलेली आहे. आम्ही 4-5 किलोमीटर गाडी लांब गाडी लागली आमची. बघू शकता पार्किंग बघा किती लाईन लागली. आमची टीम आहे अशी बघा कॅमेरा सगळं दिसतंय. ही आमची टीम आहे. आलोय आम्ही आदियोगीला आलेलोय. हे पार्किंग बघू शकता, हे छोटे टनभर पार्किंग आहे, 4 किलोमीटर लांब आहे. आता इतकी गर्दी झाली इथं काय सांगू तुम्हाला. सगळे रायडर विडर सगळे जमा आले, युट्यूबर सगळे आले तिथं. आता दाखवू तुम्हाला पुढं आदियोगीला लेऊन पडले जरा. आता आराम करणार आम्ही 6 वाजता आम्हाला एंट्री आतमध्ये. चला भेटू पुढं. झालं बुकिंग. लाव दे कॅमेरा, व्हिडिओ चालू आहे. झालं बुकिंग. चला चला झालं रजिस्ट्रेशन कावेरीच. आता चाललो आम्ही आतमध्ये. चला झालं बुकिंग. फायनली पुन्हा ताणात कष्ट करून काम काढून आम्ही निघलो. तापीचं तिकीट अपग्रेड केलं कावेरीला. तापीला लई झंझट झाली असती. चला इकडे फूड काउंटर. काय इथं शॉपिंग? ग्रीन टी झाला थंड बघ काहीतरी. पहिलं काय इकडे फूड काउंटर आहेत ना सगळे फूड काउंटर. हा सांबर भात खायला. सांबरम भातम. सांबरम भातम पाणी भात बघा पब्लिक. सांबर भात बघा. अजित दादाचं म्हणणं उपासाला वाटाणा चालतो. गौर से देखिए उपासाला वाटाणा चालतो. आम्ही खातोय वडा सांबर भात देवाचा प्रसाद. शेंगदाणे मिरची पण चालते. जेवण आमचं जेवण झालेलं आहे. पोरांना पाणी घेऊन चाललोय. चला पाणी फुल स्टॉल आहे सगळे सगळं.
नंतर शूटिंग शूटिंग चालू करू परत. अशा प्रकारे आपण शोला आलेलो आहे, पण आपल्याला रॅम्प जवळ जागा पाहिजे, त्याच्यामुळं आपण 3 वाजताच ग्राउंडवर आलेलो आहे. पण बघतो तर काय, इथं ऑलरेडीच पब्लिक, सगळ्या पब्लिकने जागा पकडून ठेवली ते रॅम्प जवळ, त्याच्यामुळं आम्हाला थोडं ॲडजस्ट करायला लागलं. आपल्याला बसायला जागा भेटलेली आहे, पण रॅम्पच्या जवळ खूप जवळ नाही, पण थोडी जवळ तरी भेटलेलीच आहे. बघू शकता तुम्ही तर बघू शकता. अशा प्रकारे गर्दी वाढत चाललेली आहे. 4 वाजेतरी गर्दी वाढत चालली. ही मंडळ आम्हाला महाराष्ट्रातले मंडळ, साताऱ्याचं मंडळ भेटलेली, अकलू सातारा गाठी कशा अजून कुठले काय करा. जय महाराष्ट्र, जय शिवराय. साताऱ्याची काय अशा प्रकारे रुद्राक्ष दिलेले आपल्याला. तर ओके, अशा प्रकारे आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे, आदेव रुद्राक्ष. तर पुढचा ब्लॉग बघायला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचं मंडळ दाखवा की नाही दाखव. घरी जाऊन अनबॉक्सिंग करतो आता मी. अनबॉक्सिंगचा व्हिडिओ येईल लवकरच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमची पारोला नाचवा, पारो नाच. देशाचे आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आगमन झालेले आहेत, आणि सद्गुरू त्यांना आश्रम दाखवत आहे. लवकरच ते आश्रमाचे दर्शन करून पुढे येतील. शिवरात्रीचा कार्यक्रम चालू झालेला आहे, आणि आपल्या भारताचे आदरणीय राष्ट्रपती आलेले आहेत. Significant occasion. We also happen to be in the presence of a renowned Rishi of modern times, Sadguruji. कार्यक्रमाचा शुभारंभ करून राष्ट्रपती गेलेले आहेत, आणि सगळ्यात मोठी मजे की जनगण होताच कार्यक्रमाची सुरुवात आपल्या मराठमोळ्या गाणे खंडरायाच्या लग्नाला या गाण्याने सुरुवात झालेली आहे. आम्ही खूप नाचलो. बघू शकता तुम्ही पुढे. जनगण झाल्यानंतर लेझर शो चालू झाला. जर तुम्हाला पूर्ण लेझर शो पाहायचा असेल तर व्हिडिओच्या शेवटी एक कॉलम येईल, लाईट लेझर शो म्हणून त्याच्यावर क्लिक करा, तुम्हाला पाहायला भेटेल. Oh, khandera jagna la, kaun ne nadali.
आपल्या मराठी दोन गाणे झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या लँग्वेजमधली गाणी लावली. आम्हाला काही कळत नव्हतं, तरी पण आम्ही नाचत होतो. असंच निम्या रात्रीपर्यंत नाचलो नाचलो नाचलो. नंतर निम्या रात्री मिडनाईट मेडिटेशनचा प्रोग्राम होता, तो प्रोग्राम चालू झाला. अशीच नाच गाण्याचा सकाळपर्यंत चालू राहिली. बघू शकता तुम्ही. चला फायनली वी आर गोइंग आउटसाइड मराठी. महाशिवरात्री झालेली आमची, सकाळच्या 5:30 वाजलेले आहेत. संपला सगळा शो, आता आम्ही घरी चाललो. बाय बाय.